गेले काही दिवस अनेक पक्षांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे काही भाष्य केले की पंकजा मुंडे आमच्याकडे आलं तर चांगलं आहे, पंकजा मुंडे आले तर आम्ही त्यांना अमुक देऊ तमुक देऊ. या गोष्टीला सुद्धा फार मी लाईट नोटवर घेतलं कारण त्यांनी काही माझा अवमान केलेला नव्हता. या संदर्भामध्ये फारस मी भाष्यही केलं नाही, पण मला वाटतं केलं नाही, पण मला वाटतं परवाच्या दिवशी अशी एक बातमी आली, त्या बातमीने मला खूप अंतर्मुख केलं आणि मला असं वाटलं आपल्या सर्वांशी बोललं पाहिजे. त्या बातमीमध्ये असं सांगितलंय की मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आदरणीय सोनिया गांधी यांची भेट घेतली, माझी त्यांची 2 वेळा भेट झाली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर. मला सर्व माध्यमांना एवढंच सांगायचं आहे, कोणत्याही बातमीसमोर एखादा क्वेश्चन मार्क टाकून तुम्ही लीगल प्रश्न सोडवू शकता, पण एखाद्याची क्रेडिबिलिटी, एखाद्याचं करिअर संपवण्याचा हा डाव कोणाचा आहे? त्यांनी असंही सांगितले की एका सांगलीच्या नेत्याच्या माध्यमातून मी सोनिया गांधी आणि राहुल गांधीला भेटले, मी काँग्रेसच्या वाटेवर. जेव्हा माध्यमांना सुद्धा जबाबदारी आहे, माध्यमांना सुद्धा कुठली बातमी देत असताना त्यांचे स्रोत काय हे सांगण्याची आवश्यकता, त्यामुळे या चॅनलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे आणि त्यांनी जे कथन केलेलं आहे त्या कथनाचे पुरावे त्यांना कोर्टामध्ये सादर करावे लागतील. त्यांनी सांगितलं असा कोणता जो नेता आहे ज्यांच्या माध्यमातून मी भेटले, त्यांनी भाष्य केले, याचे सगळे डिटेल्स त्यांना द्यावे लागतील. माझं करिअर हे कवडी मोलाचं नाही, 20 वर्ष राजकारणामध्ये मी काम करते, माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे, प्रामाणिकपणामुळे आणि माझ्या पर्सनॅलिटी जी डायरेक्ट लोकांशी संवाद साधते त्याच्यामुळे माझं नेतृत्व आहे, माझ्या संस्कार झालेले आहेत माझ्या वडिलांचे, गोपीनाथ मुंडे यांचे, त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगात दौडतच नाही आणि खुपसलेला खंजीर कसा योग्य आहे हे सांगण्याचं माझ्याकडे कुठलेही शब्द नाही, त्यामुळे हे माझा स्वभाव नाही. मी माझ्या 3 जूनच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या चर्चा का होतात, कारण प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येतं आणि पंकजा मुंडे मात्र त्या ठिकाणी येत नाही, त्या पदावर दिसत नाही, त्यामुळे या चर्चा होतात. तर हा दोष माझा तर नाही, याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे ते पक्षांनी द्यायला पाहिजे की पंकजा मुंडे आता पात्र असतील नसतील हे उत्तर मी किती वेळ देणार, मी हे देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा जसं भागवतकरांना राज्यसभा मिळाली, रमेश अप्पाकरांना विधानसभा विधान परिषद मिळाली, त्याच्याही नंतर अनेक विधान परिषद झाल्या, जेव्हा जेव्हा माझं नाव चाललं तेव्हा तेव्हा माझं नाव नाही आलं याबद्दल मी कुठेही टिप्पणी केली नाही, कुठलंही ट्विट केलं नाही, सार्वजनिकरित्या त्याच्याबद्दल कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही, पण त्यानंतर किंवा त्याआधी होणाऱ्या माझ्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे अर्थ लावले जातात आणि हे अर्थ समर्पकही बसतात काही ठिकाणी. याचं कारण आहे पंकजा मुंडे का नाही आणि याचं उत्तर पंकजा मुंडेकडे असण्याचं कारण नाही. भागवतकरांच्या यात्रेला मी भगवा झेंडा दाखवून त्यांची यात्रा सुरू करून दिली, माझ्या घरी त्यांचा सत्कार केला, काही तरुणांनी घोषणा दिल्या तर त्यांना हक्काने मी त्यांना 2 चापट्याही मारल्या. मी प्रत्येक मला शेवटच्या ज्या विधान परिषदा झाल्या त्यामुळे 2 वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले, सकाळी 9 वाजता मला फॉर्म भरायला येण्याचंही सांगितलं गेलं पक्षाकडनं आणि त्याच्या 10 मिनिटं आधी मला फोन येऊन सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरायचं आहे, जैसी आपकी आज्ञा असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश आज शिरसावंत्य मानलाय. मग मी पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. या चॅनलला माहिती कोणी दिली, ही माहिती का दिली, या माहितीचं असे मुहूर्त का गाठले जातात की अशा वेळी माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण होतो. राजकारण मी करेन किंवा नाही करेन, कधी करेन, कुणाशी करेन हा वेगळा विषय आहे, पण मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली. मी मीडियालाही त्या दिवशी सांगितलं मला जे बोलायचं ते मी ठणकावून सांगेन आणि मला जर काही करायचंय तर ते डंके के चोट पर करेन, मी असं कुठे गुपितपणे अंधारात जाऊन करणार नाही. माझ्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला ऐकणारे हजारो लाखो लोक आहेत, त्यांना प्रश्न पडले, त्यातले कितीतरी लोक मला प्रश्न करतात ताई तुम्ही काय करता, अनेक प्रश्न तर असे म्हणतात की ताई तुम्ही हे करा हे योग्य ते नाही. या सगळ्या लोकांच्या प्रश्नामध्ये, या सगळ्या लोकांच्या कन्फ्युजन मध्ये माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की राजकारणात येण्याचं माझं मूळ काय. मी एक युवा म्हणून राजकारणात आले, भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये दौडत होती, त्याचे विचार माझ्या रक्तात दौडत होते, याचं कारण पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचे विचार, अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श, गोपीनाथ मुंडे यांनी घालून दिलेले संस्कार. पक्ष हा सर्वश्रेष्ठ आपल्यासाठी, आपलं राष्ट्र सर्वात महत्वाचं आहे, त्याच्यानंतर आपलं संघटन आहे, त्याच्यानंतर सत्ता आहे. पण मला वाटतं जसं पूर्वी म्हणायचे ना की शेती सर्वात उत्तम आहे, मध्यम आहे नोकरी आणि कनिष्ठ आहे व्यापार, आणि ते उलट झालंय.
अशी व्हायची परिस्थिती निर्माण होऊ नये की सर्वात श्रेष्ठ ही सत्ता आहे आणि संघटन महत्वाचं आहे अशा विचारांची मी नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला जो व्यक्त होऊ शकत नाही ते 106 आमदार ते भाजपावर निवडून आले ते सर्व कार्यकर्ते जे 30 दिवस मोदी @9 मध्ये लाभले त्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतील पण बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये ना. आज पंकजा मुंडे म्हणून तुमच्या समोर उभी आहे हे सांगते की अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. माझ्या स्वभावामध्ये द्याळ बोलणं कोणाला टीका करणं कोणाविषयी वैयक्तिक बोलणं हे देखील नाही. मी राजकारणामध्ये आतापर्यंत इतिहास बघा मी फक्त आणि फक्त मुद्द्यांवर होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी देशाच्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं तेव्हा या देशाच्या नाही जगातल्या अनेक लोकांना हा विश्वास निर्माण झाला होता की एक सुंदर चारित्र्य संपन्न नेता या देशाला नवीन जगाला लाभलेला आणि त्या नेत्यांनी तशीच नेते घडवावी तशाच नेत्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा अनेक तरुणांच्या निर्माण झाली. अनेक लोक ब्युरोक्रेसी सोडून राजकारणात आले अनेक लोक उद्योजकांचे राजकारणात आले. राजकारणामध्ये भ्रष्टाचार मुक्त राजकारणाचा नारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिला. खातो नथी खावानू देतो नथी या वाक्यांनी माझ्यासारखा तरुण प्रभावित झाला आणि त्याच्या जीवावर मी राजकारणात आले. माझ्यावरही आरोप झाले पण माझ्यावरच्या प्रत्येक आरोपाचं उत्तरही तुम्ही सर्वांनी दिलं. मलाही पराभव तितकं पत्करावा लागला पण माझा पराभव हा लोकांच्या मनामध्ये काट्यासारखा रुजला आणि त्याची चर्चा सर्व माध्यमातून सुरू केली. पण मी आतापर्यंत हे जाहीर मी आज कथन करते ईश्वर साक्ष कथन करते कारण ईश्वर साक्ष शपथ आणि जाहीर कथन अनेक लोक करत असतात पण त्याच्यावर ते वागतात का नाही याची मला आज शाश्वती देता येणार नाही. मी सांगते मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही. सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही. असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आणि मी त्या शहरात आहे. ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा. माझं कुठलंही गुप्तीत आयुष्य नाही. मी 20 वर्षामध्ये सुट्टी घेतलेली नाही. मला 1-2 महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मला अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. मला विचार करण्याची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगीळ यांनी घेतला होता तेव्हा मी असं म्हणाले होते की राजकारणामध्ये ज्या आयडियॉलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडियॉलॉजीजची तेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीचे ऍडजस्टमेंट करावं लागेल तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते 1-2 महिने मी लिटरली सुट्टी घेणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे आणि त्या सगळ्या विचार त्या सगळ्या जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाट्यावर मी आहे का हे मला तपासून बघायची गरज आहे.